देवस्थानांनी दिसाक टनांनी निर्माल्ले जाता. देवाच्या अंगावेले निर्माल्ले न्हंयत सोडचे परस ताचो बरो वापर करपाचो एक मोठो देख दिवपा सारको संकल्प पुण्यातल्या श्रीराम कुंटेन केला. निर्माल्ले एकठांय करून तो ताचे उजवाती धूपबत्ती करता. बांदोड्या नागेश देवस्थानांतले निर्माल्ल्याची नागेश अगरबत्ती. खासा रिपोर्ट. देव देवस्थानां म्हणली काय फुलां आयलीच. दर एकलो भेटेक, पूजा, अभिषेकाक देवाच्या अंगार घालूंक श्रद्धेन फुलां हाडटा. देवाच्या अंगावेली ह्या फुलां, हार, फात्यो, माळांचे दुसऱ्या दिसा निर्माल्य. दीस पडट्या ह्या निर्माल्ल्याचें करप कितें हो देवस्थाना मुखार नित्याचो प्रश्न. चडशे न्हंयत वा लागसरच्या तळ्यान सोडून चल्ले. पुणेच्या श्रीराम कुंटेन ह्या निर्माल्ल्याचेर उपाय काढला. देवस्थानाचे निर्माल्य तो एकठांय करता. बांदोडेचे नागेश महारुद्र देवस्थान धरून त्र्यंबकेश्वर ते अष्टविनायकाच्या सिद्धटेक देवळाचे निर्माल्य कुंटे बोल्सातले मोडून एकठांय करता. ह्या निर्माल्याचे फुडें कितें जाता ते पळयात. मंदिरामधलं सगळं निर्माल्य हे आम्ही आमच्या खर्चाने उचलतो. ती फुलं वाळवली जातात, त्या वाळवलेल्या फुलांची पावडर केली जाते आणि मग त्या पावडरीपासून आम्ही अतिशय उत्कृष्ट उच्च दर्जाच्या अशा अगरबत्ती बनवतो. ह्या अगरबत्ती बनवून झाल्यानंतर ज्या मंदिरासोबत आम्ही काम करतो त्या मंदिराच्या ट्रस्टचं नाव असलेलं त्या खास त्या मंदिरासाठी युनिक असं पॅकेजिंग आम्ही बनवतो. या पॅकेजिंगमध्ये त्या अगरबत्ती पॅक केल्या जातात आणि आमच्या खर्चाने ह्या अगरबत्ती मंदिराच्या दारापर्यंत पोहोचवल्या जातात. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या संपूर्ण प्रोसेसमध्ये आम्ही मंदिराकडून यासाठी एक रुपयाचाही खर्च घेत नाही. आम्ही फक्त मंदिराला एवढंच सांगतो की ह्या अगरबत्ती ह्या फक्त त्या मंदिराच्या परिसरात त्या मंदिराच्या आवारामध्येच विकल्या गेल्या पाहिजे. इवन आम्ही सुद्धा या अगरबत्ती बाहेर कुठेही विकत नाही. याचं कारण असं असतं, त्या मंदिराचे जे भाविक आहेत त्यांना त्या अगरबत्तीचा लाभ व्हावा ही याच्या मागची आमची कळकळ आहे. भाविकांची श्रद्धा, भाव, भक्ती राखताना बरोबर उदकाचे प्रदूषण टाळचे म्हणून कुंटेचो हो देख देणं यत्न. रोजच्या रोज कोट्यावधी भाविक हे अक्षरशः हजारो टन फुलं हे देवांना वाहत असतात. या फुलांचं दुसऱ्या दिवशी निर्माल्य होतं आणि ती या ना त्या प्रकारे नदीच्या पाण्यात मिसळली जातात. यामुळे दोन गोष्टी होतात. पहिलं म्हणजे भाविकांच्या भावनांना, श्रद्धेला धक्का पोहोचतो आणि दुसरं म्हणजे नदीच्या पाण्यात ही फुलं मिसळल्यामुळे नदीच्या पाण्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. बांदोडेच्या नागेश महारुद्र देवस्थानातल्यान एकठांय केल्ल्या निर्माल्याचो तो अगरबत्ती आणि धुपाचो काढ्यो करता. निर्माल्य घेतिल्ले प्रत्येक देवळा प्रमाण तो उजवात आणि धूपबत्तीचे कस्टमाइज पॅकिंगूय करता. नागेश महारुद्राच्या अंगावेल्या निर्माल्याची उजवात आणि धूपबत्ती ही अशी. देवस्थानचे जे निर्माल्य असतात त्या निर्माल्याच्या पासून आम्ही आमच्या थर्ड वेव्ह टेक्नॉलॉजी श्रीराम कुंटे आणि ताजो प्रयोग म्हणजे ताज्या पासून अगरबत्ती तयार केल्या. त्यो अगरबत्तीचे आज आमचे संस्थानान लॉन्चिंग होता. तातूंत भितर वेगळ्योवेगळ्यो हे आसा अगरबत्ती, तातूंत दूध स्टिकळी आसा आणि हो एक उपक्रम इतलो बरो जाला की निर्माल्य म्हणटा पळय ताजो उपयोग कितें हे आज आमचे गोंयभर जावं हिंदुस्थानभर सगळ्यांक खबर आसतलेच. आणि प्रत्येक जाण हाजे फुडें असो एक नोंद करतलो की निर्माल्य साठवून जे स्टॉक करून दवरून असे काही बरे गोष्टी उपयोग पडटले असे हे करतले. हे हाजे वयल्यान सिद्ध जाता त्यांना या अगरबत्तीचो धूपस्टिकाचो तुम्ही सगळ्यांनी लाभ घेवचो. आमच्या संस्थानात घेऊ ऑफिसात तसेच आमच्या नागेश चौकाच्या काउंटराचेर अवेलेबल असतो. गोयान असो पर्यावरण पूर्ण प्रकल्प हातान घेवपी नागेश महारुद्र हे घडये पहिले देवस्थान आसूये. श्रीराम कुंटेचो हो उपक्रम बाकीचे देव देवस्थानांनी देख घेवपासारखो. ब्युरो इनपुट्सा बरोबर प्रुडंटा खातीर विवेक प्रभू.